सर्व बंधुभगिनींना नमस्कार. मी धनंजय जाधव, भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष. बंधुभगिनींनो, अलीकडच्या काळामध्ये कोरोनामुळे देशामध्ये संपूर्ण जगामध्ये समाजाची अतिशय हानी झालेली आहे. आम्हाला सर्वांचं नशीब आहे, मोदीजी सारख्या पंतप्रधान आपल्याला मिळालेले आहेत, तसेच येडियुरप्पाजी सारखे मुख्यमंत्री आपल्याला मिळालेले आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे बरीचशी परिस्थिती आटोक्यात आली आहे. वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून जनतेला सहाय्य कसं होईल असे प्रयत्न दोघांच्याकडून सुरू आहेत. पण भगिनींनो, गेल्या महिना दीड महिन्यामध्ये कर्नाटकामध्ये दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा अनेकांनी आपले प्राण गमावलेले आहेत. तर त्यांच्या कुटुंबियावर जे संकट कोसळलेलं आहे, त्यांना सहाय्य मिळावं, त्यांचं दुःख हलकं तर होणार नाही, पण कमीत कमी एक आधार तरी मिळावा याच्यासाठी आपल्या कर्नाटकचे मुख्यमंत्री सन्माननीय येडियुरप्पाजी यांनी एक योजना आणलेली आहे. अलीकडच्या दुसऱ्या लाटेमध्ये ज्यांनी ज्यांनी आपला प्राण गमावलेला आहे, जे गरीब कुटुंब आहे, त्यांचं बीपीएल कार्ड आहे, अशा कुटुंबातील व्यक्तींना जे वारलेले आहेत त्यांच्यासाठी 1 लाख रुपयाचं धनसहाय्य त्यांनी देत आहेत. ज्यांच्या परिवारावर असा कठीण प्रसंग आलेला आहे, अशा कुटुंबियांना मी विनंती करू इच्छितो, ज्या व्यक्ती वाढलेल्या आहेत त्यांचं पॉझिटिव्ह असलेलं रिपोर्ट, डेथ सर्टिफिकेट, तसेच त्या व्यक्तीचे वारसदार आम्हीच आहोत याचे कागदोपत्री पुरावा असलेलं सर्टिफिकेट, बँक पासबुक, आधार कार्ड आणि बीपीएल कार्डची प्रत, हे सगळे रिपोर्ट घेऊन भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळ कार्यालयाशी संपर्क साधा. कार्यालय कार्यदर्शी नारायण पाटील, त्याचा मोबाईल नंबर मी देत आहोत, 9449771774, यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. आम्ही तुम्हाला ही रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद.